केंद्र सरकारने अलीकडे केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि शेतकरी आरक्षण प्रस्तावावर लक्ष वेधण्यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील आंदोलक दिल्लीवरून टिकरी बॉर्डरवर जाऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत तिन्ही कृषी कायद्यातील शेतकऱ्यांच्या अहिताचे काय आहे शेतकरी शेत आरक्षणातील शेतकरी हिताचे प्रस्तावित धोरण कोणते याबाबत यावेळी शैलेश अग्रवाल यांनी आंदोलकांना संबोधित केले या ठिकाणी आलेले आम्हीच तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले दूरच्या अंतरामुळे आणि कोरोनाच्या अडचणीमुळे प्रवास शक्य नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनस्थळी पोहोचू शकत नसला तरी प्रदर्शनांच्या माध्यमातून समर्थन नोंदवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात आंदोलनस्थळी पोहोचून महाराष्ट्रातील हे शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलकांच्या सेवार्थ स्टॉल लावून जेवण दूध नास्ता आणि औषधी वाटप करीत आहे जेवणाच्या स्टॉलचे व्यवस्थापन निहाल पांडे दूध चहा आणि नाश्त्याच्या स्टॉलचे व्यवस्थापन सपनील कांबळी तर वैद्यकीय तपासणी आणि औषधी वाटप व्यवस्थापनाची जबाबदारी विशाल इचपाडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव